मी नमस्कार मी सलोनी पाटील आणि तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये स्वागत करत आहे नमस्कार मी सतीश सलागरे कलर्स टी व्हीवरती वरती असलेली जय जय स्वामी समर्थ या मालिकेत रामाचार्य ही भूमिका करतोय पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला नेगेटिव्ह भूमिका साकारताना कसं वाटतंय निगेटिव्ह भूमिका साकारताना आनंद तर होतोच पण त्याहीपेक्षा एक की ते करत असताना ना आपल्याला वेगवेगळ्या शेड्स मिळतात म्हणजे एक फक्त की हिरो या माध्यमातून जाण्यापेक्षा आणि हिरोला यश मिळवण्याकरता नेहमी म्हटलं आहे की कुणीतरी एक खलनायक असावा लागतो खलनायक जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हाच नायक दिसतो पण या इकडे स्वामींची प्रचिती आहे त्यामुळे ते खरेच नायक आहेत आणि एक की त्यांचं महत्त्व इतकं आहे प्रत्येकाच्या मनात किंवा मी देखील आज इतके आमचे जवळजवळ त्या पाचशे एपिसोड पूर्ण होत आलेत त्या करत असताना प्रत्येक दिवशी जेव्हा जेव्हा माझं शूटिंग असतं त्यावेळेस मी ह्या स्वामींना नमस्कार करतो त्यांच्यापुढे क्षमा मागतो की माझ्याकडनं जर काही वाईट झालं तर मी आधीच तुमची क्षमा मागतो ही पहिली गोष्ट कारण मी स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे त्या स्वामींना त्या पद्धतीने रिॲक्ट होणं हे मला खूप कठीण जातं पण हा नमस्कार आणि तर त्यांचाच आशीर्वाद मिळतो की काय हरकत नाही तुझी भूमिका तो निभाव मी माझ्या भूमिकेत आहे त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना जेव्हा समोर उभे राहतो तेव्हा आणखीन रंगत येते आणि ते ऑब्वियस लेखकाची की मया आहेच त्या पाठीमागे तर फार मजा येते त्याच्यामध्ये आणि मालिकेला आता एपिसोडचा टप्पा पूर्ण होणार आहे तर किती एक्साइटमेंट आहे कसं गेलं आम्हालाच कळलं नाही चारशे एपिसोड तर झाले पाचशे मी म्हणतो की आता हे हजार दीड हजार हे पुढे होतच राहणार आहे कारण आम्हाला रोज येताना प्रत्येक दिवस आहे ना हा नवीन काहीतरी करतोय लेखकाकडून येणारी जी नवीन नवीन कथा आहे त्या कथापात्रात वेगवेगळी पात्रं आल्यामुळे एक रंगतदार प्रकार येतो तोस्तोसपणा त्याच्यात येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी बोलताना प्रत्येक कॅरेक्टरशी बोलताना आमचा ॲप्रोच बदलतो नवीन आलेलं पात्र असतं त्याला समजून घेणं या सगळ्या गोष्टी ह्या पुन्हा रोज आमच्या नव्याने होतात त्यामुळे प्रत्येक एपिसोड हा काम करताना आम्ही तेवढेच ताजेतबाने ता असतो आणि रोज भूमिका साकारताना तेवढंच चॅलेंजिंग आणि एक्साइटमेंट असते का ऑफकोर्स रामाचार्य म्हटल्यानंतर ते कॅरेक्टर आणखीन एवढंच आहे की आता मला अशा अशा रिॲक्शन मिळतात की कधी कधी मी रस्त्याने जात असताना पटकन लगेच कोणीतरी ओरडतं काय लगेच जर ते लगेच हे आमचं जे काय पान पालुपत आहे तर ते इतकं फेमस झालं आहे की महाराष्ट्रात गाडी चालवत असणार किंवा कुठेही जात असलो तरी पटकन एखादा माणूस येतो आणि लगेच असं म्हणून जातो तेव्हा ती खरी पोचपावती असते आमच्याकडनं काही रागावतात की तुम्ही का छळता स्वामींना एवढं असंही म्हणतात काही बायका शिव्याही देतात की तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही एका भक्त माणसाला असं छळता तुम्ही तर या रिॲक्शन्स असतात पण नाईला जे आमची भूमिका आहे ते आम्हाला पार पाडावीचं लागते तर त्यामुळे त्यांचीही क्षमा मागून मी म्हणतो की पुढल्या वेळेस आणखीन काही घडलं तर राग न धरता त्यातलं आम्हाला माफ करा असं मी म्हणेन आता मालिकेला दीड वर्ष पूर्ण होईल आणि पाचशे टप्पा पण पूर्ण होईल तर नक्कीच चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया आल्या असतील पण एक अशी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया लक्षात राहिलेली प्रतिक्रिया म्हणाल तर मी कोल्हापूरला गेलो होतो आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन मी येत होतो तर येत असताना पटकन ते बोलले की तुम्ही स्वामींच्या सरीमध्ये काम करताना म्हटलं हो रामाचार्य ना हो आणि त्या माणसानी विश्वास नाही बसणार तुमचा त्यांनी माझे पाय धरले म्हटलं हो तुम्ही माझे काय पाय धरतात नाही नाही म्हणे तुम्ही स्वामींच्या खूप जवळ असता त्यामुळे ते भाग्य तुम्हाला मिळाले आम्हाला नाही मिळालं मग म्हणतो ना आपण एक की आपल्या आपल्या वारकरी पंथामध्ये एक ही पद्धत आहे की प्रत्येक वारकरी जेव्हा समोर समोर भेटतो तेव्हा आपण त्याचे पाय धरतो तर त्याचं कारण हे आहे की ती पदयात्रा जी त्यांनी केलेली असते ती वारकरी ती ती वारी आपल्यालाही मिळावे त्यातलं पुण्य आपल्याला मिळावं म्हणून आपण नतमस्तक होऊन एकमेकांच्या समोर जातो तो भक्तिभाव त्यातला असतो तर तो भाव त्या माणसाच्या ज्यात होता आणि तो इतका होता की माझं निगेटिव्ह कॅरेक्टर असताना देखील त्यांनी मला स्वामींच्या जवळ असतो म्हणून हा जो एक मान दिला आणि तो वारकरी पंथातला म्हणजे ही ही न विसरता येण्यासारखी गोष्ट आहे की मग खरंच म्हणजे स्वामींचाच तो आशीर्वाद असं मी म्हणेन आणि ऑनस्क्रीन आण आणि ऑफस्क्रीन बद्दल काय बोलाल उत्तम उलट मजा येते आम्हाला की स्वामी जेव्हा मला रागवतात तेव्हा आणखीन मजा येते आणि स्वामींच्या काही खोड्या काढतो मी तेव्हा आणखीन मजा येते तर त्यामुळे दरवेळेस काही असेल तर आम्ही सांगतो एकमेकांना की नाही असं करूया का असं करूया का तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि त्याचमुळे सीन डेव्हलपमेंट होतो इव्हन आमचे दिग्दर्शक दिगंबर पसाटे तर हे स्वतः देखील काही काही गोष्टी इतक्या सांगतात ना कारण मी आणि अनुज आम्ही दोघंही काम करत असताना मग मग तो कशा पद्धतीने सीन फुलवावा हो तर त्याच्याकरता काही जमती करत होते तर प्रत्येक दिग्दर्शक हा बरीने करतच असतो आमच्या सगळ्या मालिकेला उत्तरोत्तर प्रत्येक दिग्दर्शकांनी सहकार्य केलं आणि त्या त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आम्हालाही काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतात त्यामुळे किती वेळ लागतो हा गेटअप करायला गेटअप करायला फार वेळ नाही पण मेकअप करता वेळ लागतो कारण एकदा मेकअप झाला की मग मग कपडे घालायला काही वेळ नाही लागत पटकन दहा मिनिटात आम्ही तयार होतो अगदी पण मेकअप करता किमान पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण गंध त्याचं ते कोरणं या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या तर त्या फार महत्त्वाच्या हो आहेत सेलिब्रिटी प्रमोटर्सचा आम्ही आभारी आहे थँक्यू